महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमन 1966 कलम 26(1) अन्वये पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिद्ध केलेले सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेच्या नकाशाबाबत नागरिकांना काही प्रश्न उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिका अग्निशमन इमारत 3रा मजला येथे विकास योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेचे नकाशे पनवेल महापालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध आहेत. तसेच हे नकाशे अँड्रॉइड आणि आयफोनवर अगदी सहज डाउनलोड करता येऊ शकतील असे उपलब्ध आहे. नकाशाची प्रत किंवा भागशः नकाशा पाहिजे असल्यास शुल्क आकारून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास योजनेबाबत नागरिकांना सूचना तसेच हरकती घेण्याची मुदत ही 7 सप्टेंबरपर्यंत आहे. याबाबत काही शंका असल्यास विकास योजना कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.